से एग्जैक्ट मत पकड़ो मजा। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। सगळेजण मला भरभरून सपोर्ट करतात माझ्या व्हिडिओजला, असंच सपोर्ट करत राहा आणि हो मला खूप छान वाटतं आणि तुमच्यामुळेच जे काय आत्ता मी पुढे जाते युट्यूबवर ते सगळं तुमच्यामुळेच आहे। सो येस, तर आज आपले ओके श्लोक आहे माझ्यासोबत आणि आज आपल्या चॅनलवर एक आगळा वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। जसं की मी अगदी नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते, त्यातीलच हा एक व्हिडिओ असणार आहे आज। आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्हाला खेळणी वगैरे घ्यावी लागत असतील ना मुलांना? आणि मला का कळतंय हे, कारण माझ्याकडेही छोटा मुलगा आहे, माझाही छोटा मुलगा आहे आणि काय होतं ना, शॉपमध्ये गेले की सारखं यांना खेळणी पाहिजे असतात आणि एकदा खेळणी खेळले की पुन्हा म्हणजे घरी आणलं ना ते खेळणं की एक 10-15 मिनिटं खेळतात आणि त्याच्यानंतर त्याकडे बघतही नाही। मग आपल्याला वाटतं की यार पैसे वेस्ट झाले आणि पुन्हा आपण केव्हा शॉपमध्ये जातो पुन्हा त्यांना काहीतरी हवं असतं। सो आता एक असा नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे, हा नवीन कॉन्सेप्ट नाही आहे पण पिंपरी चिंचवडमध्ये आय थिंक हा मी फर्स्ट टाईमच बघते। सो येस, आपण तिकडेच चाललो आहे। टॉय लायब्ररी नावाचा प्रकार आहे। आजपर्यंत तुम्ही बुक्सची लायब्ररी ऐकली असेल, आता तुम्ही टॉय लायब्ररीसुद्धा पाहणार आहात जिथे तुम्ही खेळणी रेंटवर घेऊ शकता। मेंबरशिप घ्यायची असते त्यांची, जे काय असेल डिटेल्स मी तिथे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी एक छोटीशी आयडिया देते की कशाबद्दल व्हिडिओ असणार, तर लहान मुलांचे जे पेरेंट्स आहेत त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा, कारण नक्कीच तुमचे पैसे वाचवणारा हा व्हिडिओ असणार आहे। सो येस, चला आपण आता डायरेक्ट लायब्ररीला जाऊन भेटूया। त्याचा ॲड्रेस वगैरे काय आहे काय नाही सगळं मी डिटेल्स तुम्हाला देणारच आहे। ओके, सो स्टे ट्यून्ड, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कुठेही व्हिडिओ स्किप न करता, कारण छोटे छोटे डिटेल्स असतात ते मध्ये मध्ये मी मेन्शन करत असते। सो तर इकडे समोर तुम्हाला रिव्हर रेसिडेन्सीची बिल्डिंग दिसते। रिव्हर रेसिडेन्सीच्या बिल्डिंगच्या एक्झॅक्टली समोर इकडे आहे। ये बाबू, हात पकडा माझा। तरी पण हे इथे किडोज प्लॅनेट आणि बचपन प्ले स्कूल आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर, म्हणजे अगदी डिटेलमध्ये सांगायचं झालं तर। सो इथे बघू शकता तुम्ही, आता क्लोज डे येत आहेत त्या ताई। प्रियल टॉय लायब्ररी, शॉप नंबर 14, रिव्हर रेसिडेन्सी बिल्डिंग। सो तोपर्यंत आपण बाहेरचं बघूया काय आहे काय नाही। वेन यू कॅन गेट ऑन रेंट एव्हरी वीक, बोरो प्ले रिटर्न अँड गेट न्यू टॉय ऑन रेंट, कलेक्शन ऑफ मोर दॅन 250 टॉयज, टॉईज बुक्स अँड गेम्स सुटेबल फॉर चिल्ड्रन फ्रॉम बर्थ टू 10+ इयर्स, म्हणजे लहान मुलांपासून ते 10+ वर्षांच्या मुलांपर्यंत आहे। सॅनिटाईज असतात टॉईज आणि हे इकडे आहे स्पेशल ऑफर। आय डोंट नो हे ऑफर कधीपर्यंत आहे किंवा काय, मी नक्कीच त्यांना विचारेन। हां बाबू, ते काकू येत आहेत। हे दादा आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडून आपण यांच्या टॉय लायब्ररीची माहिती घेणार आहोत। तुमचं नाव सांगा दादा। माझं नाव चंद्रशेखर सूर्यवंशी। आमची ही टॉय लायब्ररी प्रियल टॉय लायब्ररी आहे। साधारणतः जून महिन्यामध्ये आम्ही ही लायब्ररी चालू केलेली आहे। एक 4-5 महिने आमच्या लायब्ररीला स्टार्ट होऊन झालेले आहेत। आमची ही पिंपरी चिंचवडमध्ये पहिलीच नवीन कन्सेप्ट आहे। साधारणतः मुंबई किंवा पुण्यामध्ये अशा कन्सेप्ट आहे, पण पिंपरी चिंचवडमध्ये त्यातल्या त्यात थोडा चिखली हा ग्रामीण भाग येतो, ह्या ग्रामीण भागामध्ये प्रियल टॉय लायब्ररी या प्रकारची ही पहिलीच कन्सेप्ट आहे। या कन्सेप्टमध्ये ज्याप्रमाणे पुस्तकांची लायब्ररी असती, पुस्तकांच्या लायब्ररीमध्ये आपण जातो, पुस्तकं घरी घेऊन येतो, वाचतो, त्याच्यानंतर परत रिटर्न करतो आणि परत आपण नवीन पुस्तकं रिइश्यू करून येतो। याच धर्तीवरती आम्ही ही कन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे। याच्यामध्ये पालक आमच्याकडे येतात, त्याच्यानंतर आल्यानंतर ते खेळणी निवडतात, खेळणी सिलेक्ट करतात, घरी घेऊन जातात, 8-10 दिवस जो त्यांचा कन्व्हिनियंट टाईम असेल तो घेतात, खेळतात आणि परत आम्हाला ते खेळणी जमा करतात आणि नवीन रिइश्यू करतो। सध्या आमचे 148 कस्टमर झालेले या 4-5 महिन्यामध्ये। पिंपरी चिंचवडमधल्या बऱ्याच लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही आमची मार्केटिंग पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करतो। फेसबुक, इन्स्टा, ट्विटर या जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत याच्यावरती आम्ही करतो आणि बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला। सध्या आमचा प्लॅन चालू आहे। या प्लॅनमध्ये पहिला महिना आम्ही हा टोटली फ्री देतो, कोणत्याही प्रकारचं चार्जेस आम्ही घेत नाही। दुसऱ्या महिन्यापासून नाममात्र 200 रुपये चार्जेस घेतो। या 200 रुपयामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये एक खेळणं देतो आणि महिन्याभरामध्ये 4 खेळणी देतो। महिन्यात पूर्ण वर्षाची आमची रजिस्ट्रेशन फी ही 100 रुपये आहे।
ती वन टाईम असती. यासोबत आम्ही 400 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवतो. ज्यावेळेस आपण लायब्ररी एक्झिट करता म्हणजे सोडता त्यावेळेस ती आपला आपल्याला परत दिली जाते. हा आमचा आहे सिल्वर प्लॅन. आमचा त्याच्यानंतर एक गोल्ड प्लॅन आहे. या गोल्ड प्लॅनमध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला आपल्याकडून 300 रुपये घेतो. याच्यामध्ये पण पहिला महिना टोटली फ्री आहे. 300 रुपयामध्ये प्रत्येक आठवड्याला आम्ही आपल्याला 2 खेळणी देतो आणि महिन्याभरामध्ये 8 खेळणी देतो. याची रजिस्ट्रेशन फी सुद्धा 100 रुपयेच आहे आणि 600 रुपये याचं सिक्युरिटी डिपॉझिट ठेवतो. ज्यावेळेस आपण लायब्ररी सोडता त्यावेळेस ते आपलं आपल्याला परत दिलं जातं. आमच्याकडे टोटल 400 ते 450 प्रकारची खेळणी आहेत. या खेळण्यांमध्ये आपण बघत असाल एज्युकेशनल खेळणी आहे, वुडन टॉईज आहेत, इलेक्ट्रॉनिक्स खेळणी आहे, इलेक्ट्रिकल खेळणी आहे, सॉफ्ट टॉईज आहेत. यासोबत वेगवेगळे सेगमेंट पण आम्ही ठेवलेले आहेत. आता एवढी जी खेळणी बघतायत एवढी खेळणी आहे, प्लस आमचे जे 147 कस्टमर आहेत त्यांच्याकडे 150 ते 155 आसपास खेळणी बाहेर गेली ऑलरेडी आहेत. ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे गेलेली जे इन आउट असे चालत असतात. आणि प्रत्येक महिन्याला आम्ही 20 तारखेच्या आसपास नवीन एक 20, 25 किंवा 50 खेळणी घेऊन येत असतो. आता आपण बघतच असाल या बॉक्समध्ये पण खेळणी आहे पण लावायला जागा नाहीये. म्हणजे अपग्रेड करत असतात कलेक्शन, जसं मुलांना आवड असते की आता नवीन काहीतरी आलंय तर त्या हिशोबाने तुम्ही अपग्रेड करता. बरोबर. म्हणजे ते सुद्धा आहे की असं नाही की मार्केटमध्ये नवीन आलेत आपल्याला इथे मिळणार नाही, असं होणार नाही. आम्ही त्या प्रकारे करतो. त्याचप्रमाणे सध्या आम्ही म्हणजे आतापर्यंत नाहीये पण आतापासून आम्ही होम डिलिव्हरीची सेवा उपलब्ध करून देणार आहोत. हे खूपच छान आहे. कारण की बऱ्यापैकी काय होतं की पालक ही टॉय लायब्ररी 7-8 किलोमीटरच्या आसपासच लावू शकतात. जास्तच्या लांबच्या लोकांना लावता येत नाहीये. मग जर आम्ही जर टॉय लायब्ररीची डिलिव्हरीची सेवा उपलब्ध केली तर अजून फरक पडेल, अजून ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. कारण बऱ्याच लोकांना वेळ पण मिळत नाही ना. बरोबर बरोबर. जरी वेळ मिळला तरी प्रत्येक वेळेस येणं जाणं नाही शक्य, किचकट आहे. आणि सोशल मीडियानी किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट यांनी आपल्याला अशी सवय लावलेली आहे की सगळं घरपोच भेटायला. मी तेच बोलणार होते की आता लोकांना होम डिलिव्हरीची सवय लागली, खाण्यापासून ग्रोसरी पासून सगळंच. बरोबर. त्यामुळे होम डिलिव्हरी हा खूप मोठा कॉन्सेप्ट झाला. बघत असाल एक छोटा केक पण तुमच्या घरी. हो हो अगदी अगदी. त्याच्यामुळे आम्ही बारक्यात बारकी गोष्ट मला मागवायची असेल तरी ती घरात येते. सो येस, त्यामुळे ते खूप छान आहे. ते लवकर चालू करा होम डिलिव्हरीचं, चांगला कॉन्सेप्ट आहे. आणि सबस्क्रिप्शन बद्दल तर तुम्ही सांगितलंतच तुमच्या. आणि जसं तुम्ही म्हणालात की वीक मधून एक म्हणजे फर्स्ट प्लॅन मध्ये तुमच्या. बरोबर. ओके. आणि बाकी तुमच्याकडे पेमेंट मोड्स वगैरे कोणते आहेत? नाही, आम्ही आता सध्या फक्त गुगल पे वरून पेमेंट किंवा कॅश, त्या दोनच आहे. यासोबत आम्ही आता वेबसाईट डिझायनिंग करतोय आमची. साधारणतः 2 महिन्यामध्ये आमची वेबसाईट डिझाईन होऊन येईल realtoylibrary.com या नावाने. ओके. आणि अजून एक गोष्ट मला विचारायची होती की टायमिंग. टायमिंग सध्या माझी वाईफ बिझनेस सांभाळते, त्यामुळे तिला घर सांभाळून हा सगळा बिझनेस सांभाळावा लागतो. त्यामुळे सकाळी 10 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान आमची लायब्ररी चालू असते. त्याचप्रमाणे जर नवीन कस्टमर असेल तर आम्ही म्हणजे 7 ते 7 या वेळेमध्ये उपलब्ध असतो. अच्छा. ओके. म्हणजे तुम्हाला कॉल केलं तर तुम्ही येतात, जसं मी आता कॉल केला आणि तुम्ही आलात त्या प्रकारे. बरं बरं, ठीक आहे, चालेल. थँक्यू. मी आता फक्त खेळणी दाखवते आणि मग आपण आमचं श्लोकचं रजिस्ट्रेशन करू. तर इथे बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारची खेळणी आहेत, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठीच अवेलेबल आहेत. या कॉन्सेप्टमुळे अजून एक चांगली गोष्ट काय होणार आहे माहिती का, की एखादी वस्तू जी असते ती जबाबदारीने कशी हाताळायला हवी हे मुलांना खूप चांगल्या पद्धतीने आपण शिकवू शकतो. कारण की या ज्या वस्तू आहेत त्या अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला सांभाळायच्या असतात आणि त्या पुन्हा नेऊन द्यायच्या असतात. तर हो, नक्कीच मुलांना ती सवय लागेल, म्हणजे एक जबाबदारी मुलांच्या अंगावर येईल आणि हो, ते एक छान मुलांना त्यातून शिकता येईल असं मला तरी वाटतं. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, तो असा की समजा आता एखाद्या मुलाने काही तुमच्याकडनं टॉय नेला आणि तो समजा डॅमेज झाला तर त्याचं कसं काय? आता जर आपण बघितलं ना, सगळे आमचे नवीन टॉयज आहेत, प्रत्येक टॉयज वरती कंपनीने त्यांची MRP प्रिंट केलेली आहे. समजा एखाद्याकडून इनकेस चुकीने खेळणी हरवली, तुटली, खराब झाली किंवा पाणी पडून ती डिस्ट्रॉय झाली किंवा अजून काही झालं,
तर यामध्ये आम्ही फक्त 50% चार्ज करतो, 100% पण चार्ज करत नाही. ओके, म्हणजे खेळण्याची जी प्राइस असेल त्याच्या 50% तुम्ही घेणार त्यांच्याकडून. कारण की आम्हाला ह्या 5-6 महिन्यामध्ये कळले की आमच्या ह्या 5 महिन्यात फक्त 3 खेळण्यांना असा प्रॉब्लेम आला, डॅमेज झाला, जी डॅमेज झालेली आहे. त्यामुळे जी लोक आमच्याकडे लायब्ररी लावतात ती लोक म्हणजे चांगल्या घरातली असतात, सांभाळूनच करतात, समजदार असतात, त्यामुळे असा काही प्रॉब्लेम येत नाही आम्हाला. बरोबर आहे. त्यामुळे फक्त 50% आम्ही त्याचा चार्ज, रेअरली असं कधीतरी होत असतं, रेअरली होतं. जास्तीत जास्त हे इलेक्ट्रॉनिक्स खेळण्यांमध्ये होतं, कारण की त्याची गॅरंटी नाही देत आहेत, कधी पण बंद पडू शकतात. बरोबर आहे. ठीक आहे, चल तुझं करूया ना रजिस्ट्रेशन. गन त्यांनी आम्हाला सांगितली कुणाला देऊ नका, इंजोर्ड करण म्हणून. त्याच्यामध्ये ज्या बुलेट्स आहे ना पॉवरफुल, त्या लागतील कुणाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हा पार्ट सोडला तर आपण सगळ्या गोष्टी ऍक्सेस करू शकतो. कारण की जे गाडे 1700-1800 रुपयाचे ती बंद पडली काय करणार. बरोबर आहे. आम्हाला पण काही सांगता येत नाही, त्यामुळे आता आणून ठेवलेले आहेत आम्ही. कार्स वगैरे बघतात, त्या सगळ्या कार्स आपण ऍक्सेस करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 10-12 खेळणी आहेत ती कोणत्याच मेंबरशिप मध्ये होत नाही, ती देतच नाही देत मॅडम. आणि ते डेलिकेट आहे ना खूप जास्त, आणि त्याची 800-1200 रुपये किंमत. बरोबर आहे. हो हो, तुटलं तर काय करणार. राईट राईट. त्याच्यामुळे बाकी सगळं आपण त्या प्लॅन मध्ये ऍक्सेस करू शकतो. बरोबर. आपली आपल्याला डिपॉझिट आम्ही परत देऊन टाकू. सकाळी टॉय लायब्ररीची वेळ 10 ते 1 आहे आणि 4 ते 7 असेल, आणि सोमवारी आमची सुट्टी असते. सो आता आम्ही आलो आहे टॉय लायब्ररीमध्ये जाऊन. श्लोकला श्लोकचं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यांनी काही फर्स्ट मंथचे असे चार्जेस लावलेले नाही आहेत आम्हाला. फर्स्ट मंथ फ्री दिला आहे. 100 रुपीज रजिस्ट्रेशन चार्जेस घेतलेले आहेत, जसं की त्यांनी सांगितलं ऑलरेडी. आणि 400 रुपीज डिपॉझिट असतं जे आपल्याला रिटर्न मिळतं. ते 400 रुपीज आपल्याला रिटर्न मिळणार आहेत जेव्हा आपण टॉय लायब्ररीमधून एक्झिट करू तेव्हा. आणि त्यांचे एक्झिटचे पण रूल्स आहेत, ते तुम्ही ऐकलेच असतील व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि श्लोकने काय घेतलं ते दाखवते मी. दाखव रे बाबू. आता माझा कल कशाकडे माहिती का, की आता आपल्याला एज्युकेशनल टॉयज घ्यायचे आहेत. मी त्याला गाड्या वगैरे असं काही घेऊन देणार नाही आहे तिथून. असे काही टॉयज घेणार आहे त्याच्यासाठी नेहमी तिथून ज्याच्यातून त्याला काही शिकता येईल. सो येस, हे बघा, हे असे काहीतरी इंजिनिअरिंग टाईप्स काहीतरी आहेत, त्यात काहीतरी बनवायचं वगैरे असं काहीतरी आहे. सो येस, सो याच्यामध्ये थोडंसं त्याचं बौद्धिक ह्याला चालना मिळेल. सो त्यामुळे मी ते चॉईस केलं आणि इथून पुढे पण मी तसेच गेम्स त्यासाठी घेणार आहे. आणि खूपच सुंदर कॉन्सेप्ट आहे की सारखंच आपण काही दुकानात जाऊन खेळणी विकत घेऊ शकत नाही ना. आणि आजकाल अशी खेळणी घ्यायची म्हणलं तर 500-600 तर लागतं. आणि माझ्या घरामध्ये एवढी खेळणी पडली आहेत ना, म्हणजे माझ्याच घरामध्ये नाही पण आय थिंक बऱ्याच पेरेंट्सचा हाच प्रॉब्लेम असेल की भरपूर जणांकडे अशीच खेळणी पडलेली आहेत जी उपयोगाची, म्हणजे एकदा दोनदा मुलं खेळतात आणि ठेवून देतात. सो आय थिंक त्या आपल्यासारख्या लोकांसाठी हा कॉन्सेप्ट खूपच छान आहे. सो येस, एकदा नक्की व्हिजिट करून बघा. तिथे जी खेळणी लावली त्यापेक्षाही जास्त अजून खेळणी अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. आणि आय थिंक पुरेशी आहेत तेवढी खेळणी मुलांना, बाहेर पैसे वेस्ट घालवण्यापेक्षा खेळणी. हां, असं नाही की अगदीच खेळणी घ्यायची नाही बाहेरून, पण घेऊ शकतो ना आपण बाहेरून सुद्धा जी आवडतात ती. आणि रेग्युलरली जी लागतात ती इथून आपण रेंट करू शकतो. सो येस, बाकी त्यांनी डॅमेज वगैरे सगळ्याचीच पॉलिसी तुम्हाला सांगितली आहे. नक्कीच व्हिजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर आणि शॉपचा ॲड्रेस देईन. लोकेशन तर दाखवलंच आहे मी तुम्हाला. ठीक आहे, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आणि मला वाटतं की हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल होईल तुमच्यासाठी. काही प्रश्न वगैरे असतील तर कॉमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन कॉमेंटमध्ये. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि हो, चॅनल नवीन असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा. ओके, चला बाय बाय, टेक केअर.